नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंखामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अब की बार 405 नारा दिलेला आहे आणि आपण बघत असाल तर पंतप्रधान मोदी यांनी देशभरात कशा प्रकारे प्रचाराचा धडाका लावलेला आहे. या पंतप्रधान मोदी यांच्या 405 आता हातभार लावायला काँग्रेस पक्षसुद्धा पुढं सरसावलेला आहे. तुम्ही म्हणाल हे असं कसं म्हणता की मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कसा हातभार लावेल, पण हे एका अर्थानं खरं आहे. कारण आता काँग्रेस पक्षानं तिकीट दिलेले उमेदवार काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत, म्हणजे हा काँग्रेसचा हातभार नाही तर काय म्हणायचं. म्हणूनच आजच्या व्हिडिओला आम्ही टायटलसुद्धा तसं दिलेलं आहे, त्यामुळं आज आपण या काँग्रेसच्या हातभार या विषयावरती बोलणार आहोत. मध्य प्रदेशमध्ये असाच एक धमाका आज झालेला आहे. मध्य प्रदेशच्या इंदोर लोकसभा मतदारसंघात ज्या उमेदवाराला, म्हणजेच अक्षय कांती बम यांना काँग्रेस पक्षानं पक्षाची अधिकृत उमेदवारी दिलेली होती, त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि आपला उमेदवारी अर्ज काढून घेतलेला आहे. अर्थात लगेच तिथं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असं नाही, कारण तिथं काही अपक्ष उमेदवारसुद्धा रिंगणात आहेत. मात्र काँग्रेसच्या उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला, आपली तलवार मॅन केल्यामुळं तिथं चिवरस असा काही प्रकार राहिलेला नाही. जर अपक्ष असलेल्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज काढून घेतले तर इंदोरची जागा बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी गुजरात राज्यातील सुरतमध्ये असाच प्रकार घडलेला होता. सुरतमध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळालेले निलेश कुंभानी यांनी आपला उमेदवारी अर्ज रद्द केल्यानंतर तिथं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले आणि भारतीय जनता पक्षाला देशातला पहिला विजय सुरतमधून मिळाला. यानंतर आज मध्य प्रदेशच्या इंदोर लोकसभा मतदारसंघात असाच प्रकार घडलेला आहे. सुरत लोकसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर काँग्रेससह इंडी आघाडीमधील सर्वच राजकीय पक्षांनी तिथं लोकशाही धोक्यात आलेली आहे, दबावतंत्राचा वापर केला जातो आहे असे बिनबुडाचे आरोप करून निवडणुकीमध्ये काहीतरी एक स्टंट करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला जनतेनं फार किंमत दिली नाही म्हटल्यानंतर इंडी आघाडीनं आता तो विषय प्रचारातून मागं टाकलेला आहे. तोवर आज मध्य प्रदेशमध्ये इंदूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम यांनी माघार घेऊन पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षासाठी वाट मोकळी केलेली आहे, वाट सुकर केलेली आहे. आज देशभरामधलं एकंदरीत लोकांचं मत बघितलं, वातावरण बघितलं तर एक गोष्ट साफ आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर या देशातल्या सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब जनतेचा विश्वास आहे. आजही या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आपला आधारवड वाटतात आणि दुसरीकडं कुणाला म्हणून नेता म्हणायचं आणि कुणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं हा मुळात प्रश्न असल्यामुळं आज काँग्रेस पक्ष असेल किंवा अन्य इंडिया आघाडीमधील राजकीय पक्ष असतील यांची ही अवस्था झालेली आहे. काँग्रेसची जी मानसिकता राहिलेली आहे ती मानसिकता म्हणजे काय तर हिंदू द्वेष. मध्यंतरी काँग्रेसचे नेते तुम्हाला नागेश्वर राव असं म्हणाले होते की काँग्रेस पक्षाला स्वतःच्या विजयासाठी हिंदू मतांची गरज नाही. आता ही जर मानसिकता काँग्रेस पक्षाशी असेल आणि हिंदू धर्माला, हिंदू धर्मातल्या संस्कृतीला विरोध होणार असेल तर काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा धर्माभिमानी आहेत, धर्मावर प्रेम करणारे आहेत अशा लोकांना काँग्रेस पक्षाची ही भूमिका पटणं शक्य नाही. त्यातूनच असे प्रकार होत असतील असं म्हणायला इथं मोठा वाव आहे, मोठी संधी आहे. आज इंडिया आघाडीमध्ये असलेल्यांनी काही महिन्यापूर्वी हिंदू धर्माला, सनातन धर्माला कोरोना आणि मलेरियाची उपमा दिलेली होती आणि हे स्टॅलिन आज इंडिया आघाडीमध्ये प्रमुख नेते आहेत. जर आपल्या धर्मालाच कोण नावं ठेवत असेल तर हे धर्मावर प्रेम करणाऱ्या माणसांना कधीच आवडणार नाही किंवा त्यांच्या मनाला ते पटणारसुद्धा नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी त्यात धर्माला नावं ठेवण्याचे उद्योग हे जे इंडिया आघाडीमधल्या नेत्यांनी केलेले आहेत त्याला अशाच प्रकारे उत्तर येणाऱ्या काळात मिळत राहणार यात तीळ मात्र शंका घेण्याचं कारण नाही. सगळेच काही नेते म्हणतील ती पूर्व दिशा, मग ते कितीही चुकीचं असलं तरी नेत्यांना खुश ठेवण्यासाठी आणि त्यांना बरं वाटावं म्हणून वागणारे नसतात. योग्य वेळी योग्य भूमिका घेत असतात. अशीच भूमिका सुरत असेल किंवा इंदोर असेल इथं काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतली असं इथं म्हणावं लागेल. कितीही जोडो यात्रा काढल्या तरी मूळ विचार जात नाही, त्यामुळे लोक अशा प्रकाराला फार महत्त्व देत नाहीत. काँग्रेसचा नेता सरळ सरळ म्हणतो आम्हाला विजयासाठी हिंदू मतांची गरज नाही, याचा अर्थ काय घ्यायचा? हा देश हिंदूंचा आहे, इथं हिंदूंची संख्या जास्त आहे याचं साधं भान असू नये, यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नसेल. त्यामुळं आज इंदोरमध्ये जो निर्णय काँग्रेस उमेदवारानं घेतला ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. त्यांना याची जाणीव झालेली दिसते की देशाचा मूड काय आहे, त्यामुळंच त्यांनी आज हा निर्णय घेतला.
मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी ही ट्विट करून माहिती दिलेली आहे. त्यामुळेच आम्ही वर म्हटलेलं होतं की भारतीय जनता पक्षानं जो 405 नारा दिलेला आहे या नाऱ्याला काँग्रेस पक्षानं आता एका बाजूनं हातभार लावायला सुरुवात केलेली आहे. काँग्रेस पक्षामधल्या नेत्यांनासुद्धा ही गोष्ट आता कळून चुकलेली आहे की आपण मांडत असलेली भूमिका ही या देशातल्या सर्वसामान्य लोकांना आवडत नाही किंवा पचनी पडत नाही. आता या देशातला मतदारसुद्धा बदललेला आहे, नवीन मतदार तयार झालेला आहे, त्यांचा दृष्टिकोन त्यांचा विचार हा वेगळा आहे. हा बदललेला भारत किंवा बदलत असलेला भारत आहे. आपली जुनी कॅसेट वाजवून आता काही उपयोग नाही हे काँग्रेसमधल्या अनेकांना पटल्यामुळं असे निर्णय होताना आपल्याला दिसून येत आहेत. महाराष्ट्रात मुंबईमधल्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतरसुद्धा काँग्रेसचे माजी मंत्री असलेले तिथले नेते नसीम खान हे नाराज झाले आणि त्यांनी आपली नाराजी ही काँग्रेसच्या अध्यक्षांच्याकडं पत्र पाठवून व्यक्त केलेली आहे. स्टार प्रचारक म्हणून ते आता काँग्रेस पक्षाचा प्रचारसुद्धा करणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या मतदारसंघातून ते इच्छुक होते, मात्र ऐनवेळी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यामुळं ते पक्षावर नाराज झाले. ते नाराज होण्यापूर्वी वर्षा गायकवाड नाराज झालेल्या होत्या. त्यांना उमेदवारी दिल्यामुळं त्या आता कामाला लागलेल्या असल्या तरी नसीम खान यांची नाराजी ही परवडणारी नाही. एकूण काय तर काँग्रेस पक्षात हे जे नाराजी नाट्य कुठल्या ना कुठल्या विषयावरून सुरू आहे त्याचा फायदा मात्र भारतीय जनता पक्षाला मिळतोय हे इथं स्पष्टपणानं दिसतं. त्यामुळंच हा काँग्रेसचा हातभार भाजपच्या 405 लागलेला आहे हे इथं आम्ही ठामपणे म्हटलेलं आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.